जोरदार डांगे गजर मध्ये आपण स्वागत करूया. दापोलीचं नावलौकिक करणारा हा हरवणार कलाकार कोकणासोबतच विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्र ज्याची दखल घेतो असे आपले सर्वांची लाडकी कोकणी निखिल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, गावी आलेलो आहे आणि सो आत्ता मी चाललेलो आहे दापोलीमध्ये. आपल्या मित्राने नवीन असं रेस्टॉरंट ओपन केलं आहे दर्जेदार म्हणून दापोलीत. तहसीलदार जे कार्यालय आहे त्याच्यासमोर पेट्रोल पंपाच्या इथे सो तिथे आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. ओपनिंग आहे आणि तिथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून तिथे त्यांनी आमंत्रित केलेले आहे. सो तिथे जायचं आहे आणि बरीच असे आपले दापोलीकर भेटणार आहेत तिकडे आणि बरेच मोठ्या माणसांचीसुद्धा तिथे उपस्थिती असणार आहे. सो सगळ्यांची भेटसुद्धा होईल आणि रेस्टॉरंटची ओपनिंगसुद्धा असणार आहे. सो आजचा हा व्लॉग असणार आहे. चला तर दापोलीत जाऊया. तर मित्रांनो, चला निघालो आहे दापोलीत जायला. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि दापोलीत आता पोचूया आपण. आपली सुंदर इथं मुंबईला आहे पण दापोलीत जायला गाड्या काही कमी आहेत आपल्याकडं. या बघा किती गाड्या आहेत, आपल्या चुलत्यांच्याच गाड्या आहेत. हा, सो घेऊन जाऊया आपण पल्सर 220. दापोलीत आलो आहे आणि दापोलीत थोडं ना आपलं केएसकर नाक्यावर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे आलो आहे. बऱ्याच असं पब्लिक आहे इकडे, म्हणजे इव्हिनिंगला येतच बघण्यासाठी वगैरे. आपले 2 सबस्क्रायबर भेटले. नाव तुझं? पार्थ गोलामडे. ऋषिकेश माटण. तर हे सुद्धा युट्यूबर आहेत, आता चॅनल ओपन केलं आहे. नाव? ऋषिकेश दत्तराम माटण. युट्यूब सर? अनिवेश ऋषिकेश माटण. युट्यूब सर? हो, अनिवेश ऋषिकेश. पार्थ गोलामडे 01 येतो बा, नक्की बघा. आणि आपले दापोलीचे बरेच असे भेटायला बोलतात पण योगायोगाने भेटतोय. कधी कधी ह्यांनी तर मेसेज केला दापोलीचे येतं शुद्ध भेट, याला मेसेज केला मी. दापोलीचे भेटला खास आपल्याला भेटण्यासाठी आला आहे आणि आता पुन्हा एकदा जातोय. गाव कुठलं तुझं? म्हाळुंगे. म्हाळुंगेवरून आलाय. आता 6 ST येत आहे आणि इकडे मागे बघते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे. बरेच अशी माणसं आता इव्हिनिंगला आली जा, जरा संध्याकाळचा नजारा जाम भारी असतो. रोज येतात ना? रोज येतात. काल खूप गर्दी होती. हां, प्रचंड भावीच होती ना. आणि दिवाळीच्या वेळेस लाइटिंग वगैरे मी बघितली स्टेटसला वगैरे. आपल्या दापोलीत आलात की केएसकर नाक्याच्या समोर नक्की आहे बघा. दापोली पुनश्चा सर्व दापोलीकरांचे अच्छा या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत, धन्यवाद. इकडे बघता नवीन रेस्टॉरंट ओपनिंग आहे, सगळेजण आलेत. या साईडला मागे आहे ढोल ताशा पथक आपल्या प्रभू आळीतला. इकडे सगळे बसले. झी युवावरील फुलपाखरू या मालिकेतून पदार्पण करत कलर्स मराठी सोन्याची पावलं फेम अर्थात ज्योती निमसे या ठिकाणी आपल्याला प्रमुख अतिथी लाभलेले आहेत. तसेच दापोली पोलीस स्टेशन दापोलीचे सन्माननीय PI श्री विवेक सर आहेरे यांचं या ठिकाणी आगमन लगेचच होत आहे. तसेच आपल्या सर्वांचं लाडकं युट्यूबर अर्थात कोकणी निखिल हे देखील या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत.
रेस्टॉरंट ओपन करतोय असं म्हणायला लागलं. सो कालच मी एमपी वरून आलो मध्य प्रदेश वरून आणि बिहार कथा म्हणलं कुठे आहेस यावं लागेल बोललो. मी आल्याचं कारण आपला मित्र पण आहेच आणि मला खूप खरंच खूप अभिमान वाटतं की आपल्या ह्या यंग वयामध्ये नवीन असा दर्जेदार रेस्टॉरंट ओपन केलंय. मला खूप भारी वाटतं आणि असंच तुला खूप खूप शुभेच्छा. उत्कृष्ट फोटोग्राफी तर आहेच तुझी आणि मला खूप असं वाटायचं की दापोलीमध्ये आता दुपारची मी तर एक तर फुडी आहे दापोलीत. आता कुठे जेवायचं चांगलं हॉटेल काय आता माझ्या हक्काचा मित्राचं हॉटेल झालंय. आता कधी येऊन मी खाऊ शकतो आणि नक्कीच तुला पुन्हा एकदा शुभेच्छा. ॲक्च्युली म्हणण्यासाठी खूप काही आहे. समस्त दापोलीकर आणि कोकणकरांचं खूप प्रेम आहेच असंच राहू दे. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. दर्जेदार असल मराठमोळा स्वाद हे रेस्टॉरंट ओपन करतोय तेव्हा मला खरंच खूप खूप आनंद झाला होता. कारण की मी पहिल्यांदा जेव्हा विहारला भेटले होते शूटच्या वेळेस तेव्हाच मी त्याला बघितलं होते की तो खूप हार्डवर्किंग आहे खूप मेहनती आहे आणि आय नो तो असाच हार्डवर्क करत आता इथपर्यंत पोहोचला आणि इथून पुढेही तो खूप मोठ्या लेवलपर्यंत पोहोचेल. खूप सक्सेस मिळो बिहार तुला आणि पुन्हा एकदा मनापासून तुझं अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा तुला आणि असाच जोश आणि असाच उत्साह हा तुझा कायम असू देत यासाठी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. आणि दर्जेदार हे एक रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे मला खूप खूप शुभेच्छा. आणि असं त्यांनी गेल्या महिन्यात आपल्या इथं दापोली तालुक्यातील श्रीराम ढोल तशा पथक उत्कृष्टाचा ढोल तशा पथक आहे खूप छान वाजवतात आणि याची ख्याती दापोली तालुक्यातच नाही आहे तर पूर्ण म्हणजे रत्नागिरी साईडला वगैरे जातात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चल बाय बाय. छान वाटलं भेटू उद्यापासून रेस्टॉरंटला येऊ उद्या बसून जेवणासाठी येऊ दर्जेदार रेस्टॉरंट. चलो इकडे मेन्यू कार्ड सुद्धा आहे हॉटेलचं तर उद्यापासून रेस्टॉरंट चालू आहे या कधी.
मित्रांनो, काल खूप मजा आली. आपल्याला तिथे प्रमुख पाहुणे म्हणून तिथे बोलवलेलं आणि सोबतच मोठे मोठे कलाकारसुद्धा होते तिथे, जी युवावर आणि त्यानंतरला कलर्स मराठीवर सोन्याची पावलं ही मालिका होती आणि त्याच्यामधले त्याच्यामध्ये जे काम करतात ज्योती निमसे ह्या ॲक्टरसुद्धा आलेल्या. ॲक्च्युली मला मी कधी सिरियल वगैरे बघत नाही त्यामुळे मला एवढी आयडिया नव्हती आणि त्यासुद्धा माझ्याच बाजूला बसलेल्या प्रत दापोलीचे नगराध्यक्ष पोलीस अधिकारीसुद्धा होते. असं मोठ्या मोठ्या माणसांसोबत आपल्याला काल मान भेटला, खूप भारी वाटलं. मेन म्हणजे मित्र होता, मित्र म्हणजे तो मित्राचाच जो रेस्टॉरंट होता त्यांनी एक महिन्यापूर्वीच मला बोललेला की रेस्टॉरंट ओपन करतो आहे मी, यायला लागेल. मला भारी का वाटलं माहीत आहे का? आपल्या म्हणजे आपल्यासारख्या यंग मुलाने रेस्टॉरंट ओपन केलं आहे आणि मराठी माणसाने रेस्टॉरंट ओपन केलं आहे, मला तिला भारी वाटतं. आणि माझ्या प्रत्येक मित्रांना सांगणं आहे की असंच तुम्ही काही ना काही करत राहा आणि असंच पुढे राहा. स्वतःचा काही ना काही व्यवसाय सुरू केला ना की खूप दर्जेदार होतो, भारी होतो. असंच मित्रांनी सुद्धा दर्जेदार असा रेस्टॉरंट ओपन केला आहे. सो जायचं आहे त्याचे म्हणजे रेस्टॉरंट ओपनिंग झालं आहे, उद्यापासून चालू होईल. सो खायलासुद्धा जाऊ, त्या टेस्ट वगैरे तुम्हाला सांगू. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असं कुठलं नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.